सत्तर दिवसामध्ये पस्तीस ते चाळीस लाख रुपये कमाई करून देणाऱ्या एका नवीन पिकाविषयी माहिती देतोय हे पीक विदेशी आहे मग कदाचित विदेशी पीक हे असं ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल की याला पॉली हाऊसमध्ये आपल्याला करावं लागेल याला पाण्यासाठी वेगळे अरेंजमेंट करावं लागेल याला भरपूर वेगळ्या अरेंजमेंट करावं लागतील तारा बांबू याला लागतात की काय याला खर्च जास्त येईल की काय तर तसं काहीच नाही अगदी एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये टोटल खर्चामध्ये तुम्ही याच्यामधनं पस्तीस ते चाळीस लाख रुपये मात्र सत्तर दिवसामध्ये कमवू शकता हे पीक याची मागणी वर्षभर जवळपास भरपूर प्रमाणात असते पण याचं उत्पादन त्यापटीत होत नाही आणि याला जो काय याचा खाणारा वर्ग आहे किंवा याला जो वापरणारा वर्ग आहे तर तो सुद्धा उच्च कमाई करणारा वर्ग आहे त्यामुळे याला याचा रेट कमी होण्याची शक्यताच नाही याचा कमीत कमी रेट जरी मिळाला तरी महिन्याकाठी दीड ते दोन लाख रुपये कमवून देणारं हिपका आहे आणि जर कदाचित हे पीक जर तेजीत सापडलं तर तुम्हाला करोडपती झाल्याशिवाय कोणीच रोखू शकत नाही तर इतकं जबरदस्त हे पीक असणार आहे तर त्याकरता व्हिडिओच्या माध्यमातून हे पीक कुठलं आहे याची काय इतकी मागणी वाढलेली आहे का याला इतका रेट त्या ठिकाणी भेटत आहे हे तर सांगणारच आहोत पण व्हिडिओच्या शेवटी काही अशा टिप्स सांगणार आहोत की ज्याच्यामुळे तुमचं याच्यामधनं जास्तीचा फायदा होण्याची सुद्धा शक्यता आहे त्याकरता व्हिडिओ पाहत हा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा आज माहिती देतोय आजच्या घडीला सर्वात जास्त पैसे कमवून देणाऱ्या पिकाविषयी की ज्याच्यामार्फत काही शेतकऱ्यांनी अगदी दहा ते बारा गुंठ्यामध्येच चार ते पाच लाख रुपयाची कमाई अगदी कमी कालावीत म्हणजे अगदी साठ ते सत्तर दिवसामध्ये करून दाखवलेले आहे तर मित्रांनो हे पीक आहे झुचिनी आता झुचीनी या पिकाविषयी तुम्ही आधी ऐकलेलं सुद्धा असेल कदाचित दोन तीन वर्षापूर्वी याची लागवड महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी झाली होती भरपूर शेतकऱ्यांनी याच्यामधून बरासा नफा सुद्धा त्या ठिकाणी कमावलेला होता पण भरपूर शेतकऱ्यांचं नुकसानसुद्धा झालेलं आहे याच्या माहिती तुम्ही ऐकल्या असेल कारण की त्यांना त्याची मार्केटिंग कशी करायची कसं ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही याची मार्केटिंग करून अगदी घरच्या घरी कंपनी किंवा घेणारे व्यक्ती घरगुती घरी बोलून याची विक्री करू शकता याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये भेटून जाणार आहे तर झुचुनी हे विदेशी उपयोग आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि विटॅमिन्सची मोठी मोठं प्रमाण त्याच्यामध्ये असतं याचा वापर नूडल्स सलाड तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये एक त्या ठिकाणी कच्चं खाण्यासाठी किंवा सलाड म्हणून याचा वापर होत असतो याचं मार्केट महानगर म्हणजेच पुणे मुंबई बँगलोर तसेच गोवा या ठिकाणी जास्त प्रमाणावर आहे मग आता सर्वप्रथम आपण पाहूयात की याच्यामध्ये याची व्हरायटी कुठली आहे तर याच्यात दोन प्रमुख व्हरायटी येतात एक पिवळ्या कलरची व्हरायटी एक हिरव्या कलरची व्हरायटी तर पिवळ्या कलरची जी काय व्हरायटी आहे तर तिचं उत्पादन जास्त येतं आणि तिला रेट थोडासा कमी भेटतो थो। पण हिरवी जी काय व्हरायटी आहे हिरव्या कलरची तर तिचं उत्पादन कमी येतं पण तिला रेट त्या ठिकाणी जास्त भेटत असतो आता बघूयात की याची साधारणपणे लागवड कशी करायची याला जमीन कशी आवश्यक आहे पाण्याचं प्रमाण कसं असायला पाहिजे कशा पद्धतीने लागवड करायला पाहिजे आणि यानंतरचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आपण जो बघणार आहेत की याचं एकरी उत्पादन किती निघतं कधीपासून याचं उत्पादन चालू होतं आणि कशा पद्धतीनं आपण साठ ते सत्तर दिवसामध्ये पस्तीस ते चाळीस लाख रुपये कमवू शकतो पण त्याआधी आधी जाणून घेऊयात की याला जमीन कशी असायला आवश्यक हो आहे तर याची जमीन ही या हलकी मध्यम कुठल्याही प्रकारची जमीन म्हणजे एक ॲव्हरेज टाईपची जमीनसुद्धा याला चालते जमिनीचा पी एच सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाचच्या मध्ये असायला हवा याची लागवड करण्यासाठी एक जवळपास पंचवीस दिवसाची जे काही रोपं आहेत तर ती रोपे आपल्याला सहा बाय तीन फूट किंवा चार बाय तीन फूट या अंतरावर त्या ठिकाणी लावायचे असतात शक्यतो मल्चिंग आणि ड्रिपचा वापर त्या ठिकाणी जर केला तर कमी पाण्यामध्ये कमी खर्चात याचं त्या ठिकाणी उत्पादन तुम्ही मोठ्या प्रमाणावर घेऊ शकता मग आता इथून पडून सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आता बघणार आहोत की याचं उत्पादन नेमकं किती दिवसांनी चालू होतं आणि किती उत्पादन त्या ठिकाणी निघतं याला रेट किती भेटतो आणि किती रेट भेटल्यानंतर तुम्ही भरपूर मोठी कामाई करू शकता आणि व्हिडिओच्या शेवटी याचं मार्केट कुठे शोधायचं कसं कंपनी तुमच्या घरी येऊन याची कशी त्या ठिकाणी हे घेऊन जाऊ शकते याविषयीची माहिती शेवटच्या भागात आहे आता जवळपास लावल्यापासून पंचवीस ते पस्तीस दिवसानंतर याचं उत्पादन चालू व्हायला सुरुवात होत असतं मग याची काढणी करत असताना झुचिनीची एक सा चारशे ते साडेचारशे ग्रॅमचं जो काय फळाची साईज आहे तर ती अगदी स्टँडर्ड साईज आहे म्हणजे जा त्याच्यापेक्षा मोठंही नसायला हवं त्याच्यापेक्षा छोटंही नसायला हवं तर ह्या साईजची फळं आपल्याला त्या आप ठिकाणी रोजच्या रोज त्या ठिकाणी भेटायला सुरुवात होतात आणि असं जवळपास पस पंचवीस ते पस्तीस दिवसानंतर चालू झाल्यानंतर हे सत्तर दिवस म्हणजे तिथून पुढे महिना ते दीड महिना याचं जे काय हार्वेस्टिंग आहे तर ते कंटिन्यू चालू राहत असतं व टोटल बघितलं तर जवळपास हे सत्तर दिवसाचंच पीक आहे आणि या सत्तर दिवसाच्या कालावधीमध्ये एकरी उत्पादन जर आपण बघायला गेलं तर लोकांनी तीस टनापर्यंतसुद्धा उत्पादन घेतलेलं आहे पण एक ॲव्हरेज आपण जर जा धरलं तर पंधरा ते वीस टनापर्यंत याचं उत्पादन सहजपणे आपण काढू शकतो मग आता याला रेट तरी किती भेटतो तर भरपूर वेळा याला एक कमीत कमी रेट हा पंधरा रुपयाचा त्या ठिकाणी असतो आणि मॅक्सिमम रेट भरपूर शेतकऱ्यांनी दोनशे रुपये किलोपर्यंतसुद्धा याचा घेतलेला आहे आणि एक ॲव्हरेज रेट म्हणजे एक वर्षभर एक ॲव्हरेज रेट जर आपण धरायला गेलो तर तीस ते चाळीस रुपये किलोचा रेट त्या ठिकाणी भेटत असतो मग जर हायेस्ट रेट दोनशे अडीचशे रुपयाचा रेट जर त्या ठिकाणी भेटला तर तुम्हाला तीस ते चाळीस लाख रुपये व्हायला काहीच त्या ठिकाणी अडचण नाही पण ॲव्हरेज रेट तीस ते चाळीस ला हा रुपयाचा किलोचा जरी रेट त्या ठिकाणी भेटला तरी जवळपास एक ते दोन लाख तीन लाख रुपये एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला सहजपणे भेटून जातात आणि तीसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे मग आता पुढचा प्रश्न केलं नेमका नेमकं खर्च तरी किती होतो तर याच्या लागोडीपासणं तर अगदी शेवटपर्यंत याला एकरी खर्च पंचवीस ते तीस हजाराच्या वरती जात नाही असं भरपूर शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी मत आहे मग आता याची शेती नेमकं कुणी करायला पाहिजे तर याची शेती अशा शेतकऱ्यांनी करायला पाहिजे की ज्यांच्यापासून मोठे जे काय महानगर आहेत ते जवळ आहे जसे पुणे मुंबई बँगलोर गोवा हे अशा ठिकाणी याची भरपूर मागणी असते जिथं पंचतारांकित हॉटेल आहेत किंवा जिथे परदेशी लोकांचं आगमन नेहमी होत असतं मग याचं मार्केट नेमकं कुठे शोधायचं तर मार्केट आपल्याला काय करायचं आहे की जे फाईव्ह स्टार हॉटेल आहेत तर तिथे त्या ठिकाणी भेट घ्यायची आहेत किंवा याची एक्झॉटिक व्हेजिटेबलची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसुद्धा लोक करत आहेत कंपन्यांबरोबर डायरेक्ट टायअपसुद्धा करत आहेत आणि त्या टायअपच्या माध्यमातून सुद्धा तीस ते चाळीस रुपयाचा रेट अगदी सहजपणे त्यांना भेटत आहे आणि चांगली कामंहीसुद्धा त्यामार्फत चालू आहे एका शेतकऱ्याच्या मुलाखतीमधून आम्हाला अशीसुद्धा माहिती त्या ठिकाणी मिळालेली आहे की त्यांनी हे म केल्यानंतर त्यांनी फेसबुकवर त्याची त्या ते ठिकाणी मार्केटिंग केली होती आणि त्यांना त्याच्यामुळे ते भरपूर कंपन्या पंचतारंकित हॉटेलांचे कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी झाले होते व्यापाऱ्यांनी कॉन्टॅक्ट केले होते आणि त्यानंतर त्यांना डायरेक्ट त्या ठिकाणी घरी येऊनसुद्धा त्यांचा माल उचलला गेला होता तर अशा प्रकारे एक असा सिम्पल फ्रीमध्ये सुद्धा तुम्ही फेसबुकवर म्हणा किंवा यूट्यूबवर म्हणा याची त्या ठिकाणी मार्केटिंग करू शकता ज्यांना याची गरज आहे ते तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी येऊ शकतात कारण की ती लोकं सर्च करत आहेत याचं लागवडीचं प्रमाण कमी आहे ठीक आहे की याचं ग्राहकांचं प्रमाणसुद्धा कमी आहे पण पट्टीत याचं लागवडीचं प्रमाण एवढं नाही आहे त्यामुळे तुम्ही सोशल मीडियाच्या मार्फत जरी याची चांगल्या पद्धतीनं मार्केटिंग जरी केली की लावल्यापासून तुम्ही त्या ठिकाणी फोटोज म्हणा व्हिडिओज म्हणा टाकत जरी गेले तरी लवकरात लवकर तुम्हाला संपर्क होतो असं भरपूर शेतकऱ्यांचं मत त्या ठिकाणी आहे किंवा तुम्ही स्वतःही इंडिया मार्टला जाऊन तिथे जे काय त्या ठिकाणी व्यापारी आहेत ते सुद्धा ते ते डायरेक्ट संपर्क करू शकता आणि डायरेक्ट याची विक्रीसुद्धा करू शकता तर अतिशय नवीन हे पीक आहे अगदी चांगलं त्या ठिकाणी परतावा मोबादला देणारं हे पीक आहे तर कशी वाटली माहिती आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दावा